गावाकडच्या भूतांच्या गोष्टी। जीवघेणा छंद असं म्हणतात आपल्याला आवडणारा छंद, त्याला दिवसातून एकदा तरी वेळ द्यावा, पण हा छंद जीवघेणा ठरला तर? मी आकाश जाधव, ही मी लिहिलेली एक काल्पनिक कथा आहे। मला भूतांच्या कथा ऐकायला आणि लिहायला खूप आवडतं। नाही म्हटलं तरी मी रोजच वेगवेगळ्या चॅनलवर येणाऱ्या भूतांच्या गोष्टी ऐकतच असतो, आणि तेही सहसा रात्री 11 नंतर। पण आज जवळपास 2 आठवडे झाले एमटेकच्या एक्झाममुळे एकही स्टोरी ऐकली नव्हती आणि लिहिली नव्हती। तसं मी माझी लिखाणाची वही आणि पेन घेऊन बसलो। रूममध्ये मी आणि लहान भाऊ होता। तो केव्हा झोपी गेला होता? साधारण 12:15 वाजले असावेत। पाऊस सुरू होता, विजाही कडकडत चालू होत्या। मी छोटा लॅम्प लावून लिहायला सुरुवात केली। काही दिवसांपूर्वी माझे मित्र ट्रेकिंगसाठी गेले होते। रस्त्याने येताना त्याने एका स्मशानभूमीजवळ एक विचित्र अनुभव आला। एक काळी आकृती त्यांचा पाठलाग करत होती। ते खरी येऊनही त्यांना ती आकृती नेहमी दिसायची। तोच अनुभव मी लिहिणार होतो आज। मी पहिले काही शब्द लिहिले, तेवढ्यात खिडकीची काच उघडी असल्यामुळे एक जोरदार वाऱ्याची झुळूक आली। मी उठून खिडकी लावली आणि तसंच किचनमध्ये जाऊन पाणी घेऊन आलो। रूममध्ये येऊन बघतो तर काय, मी लिहायला घेतलेलं पान कोणीतरी फाडून फेकलं होतं। मला आधी वाटलं लहान भाऊ मस्ती करत असेल, पण त्याच्याकडे बघून समजलं तो गाढ झोपला होता। आता रात्रीचे 12:15 होऊन गेले होते। मी पुन्हा माझ्या लिखाण्याला सुरुवात केली। 2-3 शब्द लिहितो तोच खिडकीवर कोणीतरी टकटक केलं। मी काच उघडून पाहिलं, पण कोणीही नव्हतं। मी खिडकी लावून परत लिहायला सुरुवात केली। आता पावसानेही खूप वेग धरला होता। परत एकदा खिडकीवर टकटक। तसं मी रागातच खिडकी उघडली, पण बाहेर काहीही नव्हतं। तसाच मी बाहेर गेलो, बाहेरही काही नव्हतं। परत रूममध्ये आलो आणि सुन्नच झालो। प्रचंड रागही आला, माझी लिखाणाची वही कोणीतरी फाडून टाकली होती। तसं परत एकदा खिडकीवर टकटक झालं। मी खिडकी उघडली, आताही बाहेर कोणी नव्हतं। मी खिडकीची काच लावणार, तोच एक काळ्या कुट्टा हाताने ती पकडली। मीही प्रचंड घाबरलो, पण ताकदीने काच लावू लागलो। तशी ती आकृती बोलू लागली आणि विजांच्या प्रकाशात तिचा चेहरा माझ्या नजरेस पडला। पूर्ण काळी आकृती, हाताची मोठी नखे। माझ्याबद्दल लिहिणं बंद कर, नाहीतर तू जिवंत राहणार नाही। तेवढ्यात गोंधळात माझा भाऊही उठला। त्याला मी देवघरातून महाबली हनुमानाचा फोटो आणायला सांगितला। तोपर्यंत ती आकृती जोरजोरात गुरगुरत होती। फोटो बघतच ती आकृती कुठेतरी नाहीशी झाली। दुसऱ्या दिवशी मित्राला झालेला प्रकार सांगितला तर तोही सुन्न झाला। त्या दिवशी रात्री भीतीपोटी लवकरच झोपून गेलो। रात्री साधारण 1 वाजता मला जाग आली। माझ्या शेजारी ठेवलेल्या टेबलवरून पाण्याचा ग्लास घेत मी पाणी पिऊन परत झोपी गेलो। 5-6 मिनिटं झाली असतील। बाहेर पाऊस आणि जोरदार वारा सुरू झाला आणि लाईटही गेली, फॅन बंद झाला, त्यामुळे झोप लागत नव्हती। म्हणून मी अंगावरचं पांघरून बाजूला करत डोळे उघडले आणि अंगावर सरकन काटा आला। तीच आकृती फॅनला उलटी लटकली होती। काही कळायच्या आत तिने माझ्या अंगावर झेप घेतली आणि माझा गळा आवळू लागली। माझ्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता। कसा तरी मी त्या आकृतीला माझ्यापासून दूर केलं आणि हनुमान चालीसा म्हणू लागलो। तशी आकृती तिथून नाहीशी झाली। मला प्रचंड घाम आला होता, थरथरत होतो। हाच प्रकार माझ्यासोबत तब्बल 6 दिवस घडला। हळूहळू माझी प्रकृती ढासळू लागली। 7वा दिवस उजाडला आणि ठरवलं आज ही कथा पूर्ण करायची। मी आजपर्यंत ऐकलेल्या प्रत्येक कथेतून एक गोष्ट समजली होती, अमानवी शक्ती कितीही शक्तिशाली असो, दैवी शक्ती पुढे तिचं काही चालत नाही। मनाशी पक्क केलं, आज परत मी रात्री तीच कथा लिहायला सुरुवात केली आणि एका आवाजाने हृदयच पिळवटून टाकलं। एक भराडा आवाज कानावर आला, तू माझं ऐकलं नाही, आता तू जिवंत राहणार नाही। आणि खिडकी जोरजोरात वाजू लागली।
पण आज मनाशी निश्चित केलं, काही झालं तरी आज ही कथा पूर्ण करायची। मी मोबाईलवर हनुमान चालीसा सुरू करून दिली आणि लिहायला बसलो। तसं बाहेरची आकृती कोणी तप्त सळी डोळ्यात घालाव्या तशी ती आकृती वेदनेने कळवळू लागली आणि जोरजोरात ओरडू लागली, तो खूप मोठी चूक करतोय। तरीही मी माझं लिहिणं सुरूच ठेवलं। तब्बल अर्ध्या तासाने माझी कथा पूर्ण झाली, एक मोठी किंकाळी आणि अचानक सर्व शांत झालं। मी ती वही हातात घेतली, तसा त्या वहीचा रंग काळा होऊ लागला, म्हणजे ती आकृती या कागदामधील कथेत कैद झाली होती। मी ती वही एका बॉक्समध्ये ठेवून आमच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या एका निर्जन ठिकाणी पुरून टाकली। अनेक वर्ष उलटली, त्या भागात अनेक बिल्डिंगची कामेही झाली। एक रात्री अचानक जाग आली आणि तोच भरडा आवाज, तुम्हाला कैद केलं पण आता मी मुक्त झालोय, तुझा जीव घ्यायला। मला आठवलं, म्हणजे ती कथा कोणीतरी वाचली असावी। काही समजायच्या आतच तिने माझ्यावर झेप घेतली आणि ती माझा गळा आवडू लागली। काही क्षणात सर्वच धूसर होऊ लागलं आणि माझ्या आत्म्याने माझं शरीर सोडलं होतं। माझ्याकडून चूक झाली होती, ती वही पूर्ण नष्ट करायला हवी होती, पण आता वेळ निघून गेली होती। आता मीही झालो होतो एक अमानवी आणि निघालोय ती कथा वाचणाऱ्या, त्या अमानवी शक्तीला मुक्त करणाऱ्या आणि माझ्या मरणास जबाबदार असणाऱ्याचा जीव घ्यायला। चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी इथे क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला भूतांचे प्रकार, गोष्टी, सिनेमे यांबद्दलचे नियमित अपडेट मिळत राहतील। इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा। व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।